नमस्कार, मी अमृता। तीर्थामृत रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत। अधिक महिना सुरू आहे, त्यामुळे आजची आपली रेसिपी देखील अधिक महिना स्पेशल आहे। आज आपण बघणार आहोत अनारशाचं पीठ हे कसं बनवायचं अगदी योग्य टिप्ससह। अधिक मासामध्ये अनारशाचं दान दिलं जातं, पण हे अनारसे बनवणं कधीकधी बऱ्याच वेळा किचकट आणि खूप अवघड असं समजलं जातं। पण आज मी तुम्हाला योग्य टिप्ससह ते पीठ कसं बनवायचं ते सांगणार आहे। अनारशाचं पीठ करण्यासाठी तुम्ही कुठलाही तांदूळ यूज करू शकता, फक्त तांदूळ जुना पाहिजे, नवा नको। इथे मी सोडा मसुरी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर आता मी हा तांदूळ एका भांड्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि 2 ते 3 पाण्याने आपल्याला तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। एक ग्लासभर पाणी ॲड करून मी स्वच्छ चोळून 2 ते 3 वेळेस धुवून घेणार आहे। दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला झाकण ठेवून हा तांदूळ भिजत ठेवण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। ही प्रोसेस आपल्याला सलग 3 दिवस करायची आहे। एक दिवस पूर्ण झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आपल्या तांदूळाला आता थोडासा आंबूस वास येतो आहे, व्यवस्थित भिजले। आता हे पाणी देखील मी पुन्हा काढून टाकणार आहे तांदूळामधलं आणि यात मी पुन्हा पाणी ॲड करून पुन्हा 2 दिवसासाठी आपल्याला ठेवायचं आहे, कारण 1 दिवस आपला झालेला आहे ऑलरेडी। आता यात मी 1 ग्लास पाणी टाकलं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा मी ठेवणार आहे। 2 दिवस पूर्ण झालेले आहेत। आज देखील आपल्याला सेम प्रोसेस करायचे आहेत। वरचं जे पाणी आहे ते काढून टाकायचे आणि पुन्हा एकदा त्यात पाणी ॲड करून आणखी 1 दिवस तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहेत, म्हणजे 3 दिवस पूर्ण होतील। तर इथे मी पाणी काढून टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा नवीन पाणी ॲड करून मी झाकण ठेवून तांदूळ ठेवून देणार आहे। 3 दिवस आता पूर्ण झालेले आहेत, तुम्ही बघू शकता तांदूळ व्यवस्थित आंबूस झालेले आहे। आता हे वरचं जे पाणी आहे ते पुन्हा एकदा मी काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे तांदूळ आहे ते चाळणीवरती निथळत ठेवायचे आहे। त्यातलं म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते देखील निघून जाईल। तर आता इथे सर्व तांदूळ मी चाळणीवर ॲड करून घेते। आता इथे मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे। आता त्यावरती हे तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचे। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तांदूळ अगदी आपल्याला कडकडीत सुकवायचे नाही आहेत, तर ते थोडेसे दमट राहिले पाहिजे, इथपर्यंतच ते सुकवायचे आहेत। तर मी आता इथे 3 ते 4 तास कमीत कमी हे तांदूळ सुकवून घेते। व्यवस्थित पसरून घ्यायचे आहेत तांदूळ, म्हणजे जरा लवकर सुकते। इथे तुम्ही बघू शकता 3 ते 4 तास झालेले आहेत आणि तांदूळ जे आहेत ते बऱ्यापैकी सुकलेत, म्हणजे अगदी कडकडीतही नाही, थोडेसे दमट आहेत। तर अशाच वेळी आपल्याला आता हे बारीक वाटून घ्यायचे आहे मिक्सरवर। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ मी थोडे थोडे टाकून याची बारीक पीठ तयार करून घेणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय बारीक असं तांदळाचं पीठ तयार झालेलं आहे, अजिबातही जाडसर नाही आहे। अशाच प्रकारे सर्व पीठ मी तयार करून घेते। इथे मी मैद्याची अगदी बारीक चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीमधून आता मी हे तयार झालेलं सर्व पीठ चाळून घेणार आहे। खूप बारीक चाळणी वापरा, म्हणजे पीठ अगदी छान मऊ येईल। पीठ व्यवस्थित चाळून घेऊया। जर वरती काही जाडसर राहिले असं तुम्हाला जर वाटलं तर ते तुम्ही पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता तांदळाचं पीठ इथे आपलं तयार झालेलं आहे। सर्व तांदळाचं पीठ बारीक दळून झाल्यावर ते आता मी मोजून घेणार आहे। इथे 2 वाटी तांदळाचं पीठ माझं तयार झालेलं आहे। मी स्टीलच्या वाटीनेच आपलं माप घेतलेलं आहे, तर त्यासाठी मी 1/4 वाटी गूळ ॲड करणार आहे। सम प्रमाणात जर गूळ घेतला, म्हणजेच पिठाच्या प्रमाणात, तर बऱ्याच वेळा पीठ पातळ होतं, त्यामुळे मी इथे 1/4 वाटी गूळ घेणार आहे 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी। तुम्ही हे सर्व मिश्रण एकत्र मिक्सरवर देखील बारीक करू शकता, म्हणजे जर तुम्हाला झटपट अनारसे पाहिजे असतील तर। पण मी इथे हे मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता तांदळामध्ये थोडासा दमटपणा असल्यामुळे पीठ लगेच मळून येत आहे। छान मळून घेते
या पिठामध्ये मी अगदी थोडंसं साजूक तूप ॲड करते, अगदी अर्धासा चमचा, आणि पीठ छान मळून मळून घेते आणि आपल्याला याचे असे लाडू बनवून ठेवायचे आहेत, म्हणजे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे. आणि आता हे तयार झालेले गोळे मी 4 ते 5 दिवस एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून देणार आहे. पाण्याचा बिलकुल याला हात लागू देऊ नका. 4 दिवस झालेले आहे. आपण आता बघूया पीठ कसं तयार झालं आहे आपलं. वा मस्त, तुम्ही बघू शकता पीठ किती छान एकजीव झालेलं आहे. खूपच सुंदर पीठ तयार झालं आहे. मी आता हे पीठ पुन्हा एकदा ताटलीत छान मळून घेते. जर तुम्हाला अगदी कोरडं पीठ वाटलं तर तुम्ही पुन्हा थोडासा गूळ यात लावू शकता किंवा थोडा गूळ ॲड करून मिक्सरला फिरवून घेऊ शकता. छान गोळी तयार होती बघा हातावर आपण तयार केल्यावर. याचा अर्थ आपलं अनारशीचं पीठ छान झालेलं आहे. आता हे पीठ अनारसे करण्यासाठी तयार झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी छान खूप मस्त रंग आला आहे अनारशाच्या पीठाला. अनारसे कसे बनवायचे आता या पीठापासून हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. जाळीदार आणि कुरकुरीत अनारसे कसे बनवायचे हे बघण्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि त्यासाठी जर अजून तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कळवायला विसरू नका.